अभिनेत्री अमृता खानविलकर ट्रोल होत आहे. ट्रोल होण्याचं कारण आहे कैरीचं लोणचं. कैरीचं लोणचं कसं? तर आपण पाहिलं असेल की कैरीचा सीजन हा मे आणि एप्रिल मध्ये संपतो, परंतु अमृता खानविलकर यांनी जो व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाग्रामवरती, त्यावरती सांगितलेलं आहे की माझ्या मैत्रिणींनी लाडकी बहीण योजनेचा त्याला फायदा होत आहे व या एकनाथ शिंदे सरकारने कशा प्रकारे चांगलं काम केलं अशा प्रकारची एक ऍड अमृता खानविलकर यांनी केलेली आहे. माहिती आहे जे ऍक्टर्स ऍड करतात ते ऍड करण्याचे पैसे घेतात, परंतु ही कशी फसवी ऍड आहे अशा प्रकारे लोकांनी त्यावरती टीका केलेली आहे. फसवी ऍड कशी? तर ऍड आलेली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, कैरीचा सीजन संपलेला आहे एप्रिल महिन्यामध्ये. मग 1500 रुपयात त्या बहिणीने कशा प्रकारे लोणच्याचा व्यवसाय सुरू केला अशा प्रकारची ती के ऍड आहे. ऍड तुम्ही या ठिकाणी पहा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या ऍडवरती कमेंट देखील जरूर करा. ताई, तुमच्या आवडीचं मी काहीतरी घेऊन आली आज. काय ग? हे घ्या लोणचं. कैरीचं लोणचं, याच्याशिवाय मी जेवूच शकत नाही अग. तुम्हाला माहिती आहे लोणचं कोणी बनवलंय? कोणी? माझ्या मैत्रिणीने बनवलंय हे लोणचं. तुझ्या मैत्रिणीने बनवलंय? हो. कसं काय? पहिल्यांदा तिच्याकडे काहीच नव्हतं, मग लाडकी बहीण योजनेच्या मदतीने तिने तिचा हा लोणच्याचा व्यवसाय चालू केला आणि आता हेच लोणचं प्रत्येक घराघरात जाते. माझ्या आवडत्या लोणच्या मागे अशी प्रेरणादायक गोष्ट असेल मला माहितीच नव्हतं. खरंच हे सरकार म्हणजे ना लोकांचं आयुष्य बदलून टाकतंय बघ. खरंच आहे. तुझ्या मैत्रिणीला थँक्यू सर. हो ताई. हे महायुती सरकार लोकांसाठी खरंच खूप छान काम करत आहे आणि त्यांची ही लाडकी बहीण योजना तर महिलांसाठी खूप चांगला फरक घडवून आणत आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातील कायमची रहिवासी महिला असाल आणि जर तुमचं वय 21 वर्षाहून जास्त असेल तर लवकरात लवकर लाडकी बहीण या योजनेत आपलं नाव नोंदवा आणि स्वतःच्या व्यवसायाच्या स्वप्नाकडे पहिलं पाऊल टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.